शिर्डी येथील विकास रमेश गोंदकर या महाविद्यालयीन युवकावर 5 ते 6 जणांनी चाकू हल्ला केला। या हल्ल्यामध्ये विकासच्या पोटावर जखम झाली असून साई संस्थानच्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले। शहरामध्ये तणावपूर्ण शांतता असून हल्लेखोरांना अटक करण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली पथकं रवाना करण्यात आली आहे। सदर घटना दुपारच्या सुमारास घडली। विकासवर हल्ला झाल्याची वार्ता समजल्यानंतर जवळपासचे नागरिक धावत गेले, त्यावेळी आरोपींनी यावेळी पळ काढला। जखमी अवस्थेत विकासला साई संस्थानच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं। हल्लेखोरांना अटक करावी यासाठी संतप्त नागरिकांनी नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं। यामध्ये उपनगराध्यक्ष जगन्नाथ गोंदकर, नगरसेवक अभय शेळके, शिवाजी गोंदकर, विजय जगताप, ताराचंद कोते, निलेश कोते, नितीन कोते, अशोक गोंदकर, सुजित गोंदकर यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते। पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी तातडीनं आरोपींना अटक करण्यासाठी ग्वाही दिल्यानंतर रास्ता रोके मागे घेण्यात आला। 307 ची फिर्याद मी सांगितलं, 307 प्रमाणे गुन्हा नोंदवणार म्हणजे नोंदवणार, ठीक आहे। आणि नोंदवलं जाणार आणि आरोपी अटक करण्यासाठी 1-2 पथक, इथलेच नाही आता राहत्याचं आलं, कोपरगावचे आले, सगळे पथक या ठिकाणी रवाना झालेले आहेत। आरोपी सुद्धा ताबडतोब अटक होईल आणि 307 ची फिर्याद लागल्यामुळे त्यामध्ये अँटीसेप्टी बेल होत नाही, त्यांना लॉकअप मध्येच राहावं लागेल। आता माझी विनंती आहे की आपण साहेब भक्तांना त्रास न होता। विकासवर हल्ला करणाऱ्यांमध्ये साईनाथ पाटोले, सचिन कोपरे, शुभम भालके, साहिल जाधव यांचा समावेश असल्याचं प्रत्यक्षदर्शी साई विलास गोंदकर यांना फिर्यादीमध्ये म्हटलं आहे। विकास कोपरगाव येथे KG सोमय्या महाविद्यालयामध्ये वाणिज्य शाखेमध्ये 3 वर्षात शिक्षण घेतोय। विकासचे वडील रमेश पाराजी गोंदकर हे साईबाबा संस्थांमध्ये जनसंपर्क कार्यालयामध्ये पर्यवेक्षक म्हणून काम करतात। या घटनेमुळे शिर्डीमध्ये एकच खळबळ माजली आहे। घटनेची माहिती कळताच अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, संगमनेर विभागाचे उपाधीक्षक डॉक्टर अजय देवरे, प्रशिक्षणार्थी उपाधीक्षक तानाजी बर्डे, राहत्याचे पोलीस निरीक्षक देविदास पवार, लोणीचे सहायक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्यासह मोठा फौजफाटा शिर्डीमध्ये तैनात करण्यात आला होता। अप्पर पोलीस अधीक्षक जाधव आणि पोलीस उपाधीक्षक देवरे यांच्या सूचनेनुसार तातडीनं आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथकं रवाना करण्यात आली। रात्री उशिरापर्यंत 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याचं पोलीस निरीक्षक इंगळे यांनी कळवलं होतं। कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, SN मीडिया, शिर्डी।